हॅलो यूट्यूब रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मधले आज आपण एमपीएससी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2018 पॅसेज 6 सॉल्व्ह करणार आहोत. जसं की आपण दरवेळेस करतो त्याच पद्धतीने आज आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, प्रश्न पाहणार आहोत आणि त्यानुसार आपले कीवर्ड आयडेंटिफाय करणार आहेत जे आपल्याला पॅसेज वाचताना मदत करणार आहेत. प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आहे, त्यावरून आपल्याला काय प्रश्न काय विचारलाय की पॅसेजचा लेखक कोण आहे. ठीक आहे, आता असा प्रश्न याला काही कीवर्ड नसतो. पुढचा प्रश्न पाहूयात. द पॅसेज सजेस्ट दॅट अशोक तिवारी हेल्प टू राईट अवर एन, काय लिहिलं आहे याच्याबद्दल एक प्रश्न आहे. कलाम वॉज ए आर एन, काही नाही या ठिकाणी. नेक्स्ट, आकाश मिसाईल हा आपला या ठिकाणी कीवर्ड बनतोय. आणि इन अ पिरियड ऑफ, किती पिरियडमध्ये तो बनलेला आहे. फायनल क्वेश्चन आजचा, अरुण तिवारी सफर्ड फ्रॉम. आता आपण उताऱ्याकडे एकदा वळूयात. उतारा आपल्या समोर आहे, व्हिडिओ पॉज करून आपण तो वाचू शकता. अरुण तिवारी रिक्वेस्टेड मी टू शेअर माय रिमिनिसन्सेस विथ हिम सो दॅट ही कुड रेकॉर्ड देम. ही वॉज समन हू हॅड बीन वर्किंग इन माय लॅबोरेटरी सिन्स समथिंग, बट आय हॅड नेव्हर रिअली नोन हिम वेल अंटील द फेब्रुवारी ऑफ समथिंग वेन आय व्हिजिटेड हिम ॲट द इंटेन्सिव्ह करोनरी केअर युनिट ऑफ द हॉस्पिटल इन हैदराबाद. ही वॉज अ मिअर 32 years old, बट ही वॉज फायटिंग वॅलेंटली फॉर हिज लाईफ. I asked him if there was anything he wanted me to do for him. Then he said something. The young man's dedication moved me and I prayed for his recovery all night. The Lord answered my prayers and Tiwari was able to get back to work in a month. He did an excellent job in helping to realize the Akash missile airframe. हा आपला कीवर्ड होता. आपण या ठिकाणी याला मार्क करू शकतो आकाश मिसाईल. तसंच हा तिवारी जिथे जिथे आलाय त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत तेव्हा तेही आपले कीवर्ड आहेतच. ओवर द लास्ट इयर ही देन फ्रॉम स्क्रॅच विद इन द शॉर्ट स्पेस ऑफ 3 years ही देन टूक अप द टास्क ऑफ क्रॉनिकलिंग माय स्टोरी. ओवर द लास्ट इयर ही पेशंटली ट्रान्सक्राईब द बिट्स अँड पीसेस ऑफ माय स्टोरी अँड कन्वर्टेड देम इन टू अ फ्लुएंट नॅरेटिव्ह. ही ऑल्सो वेंट थ्रू माय पर्सनल लायब्ररी मेटिक्युलसली अँड सिलेक्टेड फ्रॉम अमंग द पीसेस ऑफ पोएट्री दॅट दोज आय हॅड मार्क वाईल रिडिंग अँड इन्क्लुडेड देम इन द टेक्स्ट. नेक्स्ट, द स्टोरी इज अन अकाउंट आय होप नॉट जस्ट ऑफ माय पर्सनल ट्रायम्स अँड ट्रेबुलेशन्स बट ऑफ द सक्सेसेस अँड सेटबॅक्स ऑफ द सायन्स एस्टॅब्लिशमेंट इन द मॉडर्न इंडिया स्ट्रगलिंग टू एस्टॅब्लिश इटसेल्फ इन द टेक्नॉलॉजिकल फोरफ्रंट. इट इज द स्टोरी ऑफ नॅशनल अस्पिरेशन अँड ऑफ कोऑपरेटिव्ह एंडेवर अँड ॲज आय सी इट द सागा ऑफ इंडिया सर्च फॉर सायंटिफिक सेल्फ सफिशियंसी अँड टेक्नॉलॉजिकल कॉम्पिटन्स इज अ पॅरेबल फॉर आवर टाइम्स. Each individual creature on this beautiful planet is created by God to fulfill a particular role. Whatever I have achieved in life is through His help and an expression of His will. He showered His grace on me through some outstanding teachers and colleagues, and when I pay my tributes to these fine persons, I am merely praising His glory. All these rockets and missiles are His work through a small person called APJ Abdul Kalam. म्हणजे या ठिकाणी अगदी शेवटी ह्या आयचा उल्लेख झालेला आहे, जे की आहेत APJ अब्दुल कलाम. म्हणजे हा जिथे जिथे आय आलेला आहे उल्लेख तो सर्व कशाशी रिलेटेड आहे, तर तो आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याशी रिलेटेड. ठीक आहे, ही एक पॅसेज लिहिण्याची एक स्टाईल असते ज्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणी लेखक रिव्हील करतो की तो कोण आहे. त्याच पठडीतला हा पॅसेज आहे आपल्याकडे. आता आपण उत्तर देण्यासाठी सज्ज आहोत. पहिला प्रश्न आहे जो की विचारतोय ऑथर कोण आहे. ऑथर कोण आहेत, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कॅनॉट बी रिकॉग्नाइज्ड हे उत्तर झालं असतं जर ती शेवटची ओळ नसती. तर पॅसेज सजेस्ट दॅट अशोक तिवारी, मुळामध्ये अशोक तिवारी एक्झिस्ट नाही आहेत, अरुण तिवारी आहेत. अरुण तिवारीबद्दल आहे उल्लेख या ठिकाणी, इग्नोर करूयात. हेल्प टू राईट ए ऑर एन, तर या ठिकाणी आता तिथे काय आपल्याकडे ऑप्शन जे आहेत, आर्टिकल ऑन कलाम, बायोग्राफी ऑफ कलाम, नॉवेल आणि ऑटोबायोग्राफी ऑफ कलाम. आता बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी याच्यामध्ये फरक काय असतो, तर बायोग्राफी जी असते ती एक दुसरा व्यक्ती जो असतो तो लिहितो, तर ऑटोबायोग्राफी म्हणजे जो ज्याच्याबद्दल लिहिलं जात आहे आणि जो लिहितोय ते दोन्ही व्यक्ती एकच आहे. तर या ठिकाणी कसं आहे की आपल्याला त्यांनी सांगितलंय की ही जी कोणी व्यक्ती आहे यांनी हेल्प केलेली आहे. आता यांनी जर हेल्प केलेली आहे तर या ठिकाणी ती एक तर ते आर्टिकल असू शकतं आणि जर ते काही असेल तर ते निश्चितच बायोग्राफी किंवा ऑटोबायोग्राफी, याच्यापेक्षा ऑटोबायोग्राफी हे ऑप्शन व्हॅलिड बनेल. आता आपण जेव्हा पॅसेजला व्हिजिट करू तेव्हा आपल्याला क्लिअर होईल की ते आर्टिकल होतं की ऑटोबायोग्राफी होती.
पॅसेज क्रमांक 2 मध्ये पहा, इथे म्हटलेलं आहे ही देन टूक अप द टास्क ऑफ क्रॉनिकलिंग माय स्टोरी, माझी स्टोरी एका कालानुक्रमे लावण्यासाठी त्यांनी मदत केलेली असं म्हटलंय. याचा अर्थ हा आर्टिकल नाही आहे, जे काही लिखाण झालेलं आहे ते काय झालेलं आहे, ती एक काइंड ऑफ बायोग्राफी आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलंय त्या संबंधित व्यक्तीने मदत केली आहे, म्हणजेच याच्यामध्ये अपेक्षित असं आहे प्रश्नकर्त्याला की जो लेखक आहे तो मूळ लेखक हा डॉक्टर APJ अब्दुल कलामच आहे, हे तिवारी जे आहेत या तिवारींनी फक्त काय केलेली, त्यांना मदत केलेली आहे ती एका याच्यामध्ये क्रॉनिकल करण्यासाठी. म्हणून मग याचं उत्तर बनतं 4, ऑटोबायोग्राफी ऑफ कलाम. हा प्रश्न जर मराठीमध्ये वाचला तर 2 आणि 4 याच्या ऑप्शन दोन्हीकडे कलामांचे चरित्र असाच दिलेला आहे, परंतु आयोगाने तो प्रश्न कॅन्सल केलेला नाही. तसंच दुसरी चूक या प्रश्नामध्ये म्हणजे अशोक तिवारी नसून पॅसेजमध्ये अरुण तिवारी आहे. प्रश्न क्रमांक 3, कलाम कोण होते आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत अग्नॉस्टिक, थिस्ट, अथिस्ट, थिस्ट अ सायंटिस्ट अँड ए वोरेशियस रीडर. आता या ठिकाणी पहा, अथिस्ट म्हणजे नास्तिक, थिस्ट म्हणजे ज्याचा देवावरती विश्वास आहे असा व्यक्ती, अग्नॉस्टिक म्हणजे जो की नाही थिस्ट आहे आणि नाही अथिस्ट आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे आहे उल्लेख, शेवटचा जो आपला पॅरेग्राफ आहे त्यामध्ये अगदी कलाम यांनी काय म्हटलेलं आहे, देवाचं कार्य आहे आणि देवानेच मला मदत करत आलेले आहेत, म्हणजे त्यांचा देवावरतीचा विश्वास आहे, म्हणजे थिस्ट ते आहेत. त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सायंटिस्ट पण आहेत, जे की त्यांनी कुठून कळतं आपल्याला पॅसेजमध्ये की हे जे आकाश मिसाईलचं काम होतं त्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे असं इथं उल्लेख आलेला आहे, तर ते एक सायंटिस्ट पण आहेत. आणि दुसरी गोष्ट, ते वोरेशियस रीडर आहेत का? आता थिस्ट आणि सायंटिस्ट हे दोन तुम्ही जर मार्क केलं तर तुमचं काम सोपं होतच आहे, परंतु थर्ड जो आहे वोरेशियस रीडर तो ॲक्च्युली आपल्यासाठी रीडिंग कॉम्प्रेशनमध्ये दुसऱ्या पॅसेजेसमध्ये आपल्याला मदत करणार आहे, म्हणून त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन या ठिकाणी निश्चितच द्यायला पाहिजे. ते एक्सप्लेनेशन असं आहे की या 2 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये पहा, ही ऑल्सो वेंट थ्रू माय पर्सनल लायब्ररी. आता एका व्यक्तीचीच पर्सनल लायब्ररी आहे याचा अर्थ त्या व्यक्तीकडे भरपूर पुस्तकं आहेत आणि त्याला वाचण्याची आवड आहे. तसंच पहा, अँड पीसेस ऑफ पोएट्री, म्हणजे यांना पोएट्रीसुद्धा वाचावीचा एक आवड आहे. याचा अर्थ हा माणूस जो आहे ज्याची ही लायब्ररी आहे तो कोण आहे, तो एक व्होरेशियस रीडर आहे. व्होरेशियस म्हणजे काय, ज्याला प्रचंड आवड आहे, हपापलेपणाने तो वाचतो, त्याला म्हणतो आपण व्होरेशियस. ठीक आहे, एक म्हणजेच आपलं त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक जो होता आपला 3, त्याचं उत्तर आपलं काय असणार आहे 4, अ थिस्ट, अ सायंटिस्ट अँड ए व्होरेशियस रीडर. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, काय इम्प्लाईड आहे या ठिकाणी तेही आपल्याला फाईंड आउट करता आलं पाहिजे. एखाद्याची पर्सनल लायब्ररी आहे म्हणजे तो त्या माणसाला वाचनाची प्रचंड आवड आहे. प्रश्न क्रमांक 4, आकाश मिसाईल एअरफ्रेम वॉज क्रिएटेड इन अ पिरियड ऑफ. 2 नंबरच्याच पॅरेग्राफमध्ये आपल्याला परत उल्लेख आलेला आहे आकाश मिसाईल एअरफ्रेमचा, फ्रॉम स्क्रॅच विदिन द शॉर्ट स्पेस ऑफ 3 इयर्स. या ठिकाणी हे पहा, फ्रॉम स्क्रॅच हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळेच उत्तर 3 वर्ष होत आहे. अदरवाईज जर इथं फसवाफसवीचं काम करायचं असतं तर इथं इथला हा फ्रॉम स्क्रॅच जर शब्द तुम्ही काढून टाकला आणि त्याचा जो उल्लेख त्याने आफ्टर 3 इयर्स, तर त्याचा असंही अर्थ निघू शकत होता की मग तो यंग मॅन जेव्हा तो रिकवर झाला त्यानंतरची 3 वर्ष का, आणि मग आपल्याकडे ते पिरियड आपल्याला सर्टनली सांगता आला नसता. म्हणून उतारामध्ये जिथं म्हटलेलं आहे फ्रॉम स्क्रॅच, म्हणजे पूर्ण पिरियडच त्या ठिकाणी ऑथरने आपलं काम सोपं केलेलं आहे उल्लेख करून. प्रश्न क्रमांक 4चा आपल्याला उत्तर मिळणार आहे 2, 3 वर्षामध्ये आकाश मिसाईल फ्रेमवर क्रिएट झालेले. असे जे प्रश्न असतात हे प्रश्न कंपल्सरीली अटेम्प्ट आपल्याकडून झालेच पाहिजेत, यांचे उत्तर उतारामध्ये थेटच मिळत आहे, हा प्रश्न चुकवण्यात काही मजा नाही. नेक्स्ट, अरुण तिवारी सफर्ड फ्रॉम, तर आपल्याला पॅसेज पहिल्याच पॅरेग्राफमध्ये सांगतो, आय व्हिजिटेड हिम ॲट द इंटेन्सिव्ह करोनरी केअर युनिट. करोनरी म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू द हार्ट. आता जर आपल्याला हा शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर ताबडतोब आपल्याकडे जे मराठी ट्रान्सलेशन उपलब्ध करून दिलेलं आहे त्या मराठी ट्रान्सलेशनमध्ये आपण हे पाहिलं पाहिजे. आणि तिथे सरळ आलेलं आहे हृदय शब्द दिलेलाच आहे त्यांनी, करोनरीला त्यांना वेगळा शब्द त्यांना सापडला नाही हृदयाचा, तर आपल्याला मराठीमध्ये त्याचं मिनिंग मिळून जातं. म्हणजे कधी कधी काय होतं की आपला शब्दसाठा जरी चुकून कमी राहिला तरीसुद्धा आपल्याला अडचण येत नाही. करोनरी हार्ट रिलेटेड डिसिजेस, म्हणजेच उत्तर झालं 1. म्हणजे या ठिकाणी आपण एक लक्षात घ्या की आपल्याला आता इथपर्यंत तर आपल्याला आता लॉजिक आपले क्लिअर झालेले आहेत,
की व्होकॅब्युलरी जरी समजा कधी काही आपल्याला वाटलं की एखादा शब्द आपल्याला कळत नाही, तर आपण तो काय करायचा आहे, जो आपल्याला पर्यायी मराठी पॅसेज दिलेला आहे त्याच्यामध्ये रेफर करावा, काहीही अडचण येत नाही. तसेच काही काही शब्दांचा आपल्याला इम्प्लाईड मिनिंगही घेता आला पाहिजे. जसं या पॅसेजमध्ये आला होता पर्सनल लायब्ररी, कोण एखाद्या व्यक्तीची पर्सनल लायब्ररी आहे म्हणजे त्या व्यक्तीला वाचण्याची प्रचंड आवड आहे. आशा करतो आजच्या पॅसेजमध्ये सुद्धा आपल्याला काही नवीन शिकायला भेटलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपले काही डाऊट्स असतील तर ते कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा,